यवतमाळ जिल्ह्यातील कलगाव या गावात आजही 150 परिवार घरकुल योजनेपासून वंचित आहे. गेली 60 वर्षापासून त्यांना अद्यापही कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. आणखी आम्हाला घरकुल नाही, काही नाही आहे. आमच्या बुढीचं वय झालं 80-90 वर्षाचं, आणि एवढीशी जागा एवढ्याशा घरातनी आम्ही कसं राहत असं. आम्हाला घराची सक्त जरूरत आहे, आणि आत्तापर्यंत आम्हाला कोणता लाभ नाही भेटला, काही नाही. घर बांधू शकली नाही मी. आता थकता बराईत झाली, 60 वर्षाची वय झाली माय. आता मी पोडक्यात घरात आहो. मी आता पाणी फेकतच आहो. माझं घर तट्ट्याचं आहे. इचू काट्याचं भेव लागते. रोजमजुरी करतो मी. आम्ही सरपंचाकडे जात असतो, गेलो तरी पण ते आमच्यावाली काही गोष्ट घेत नाही, काही नाही. कोपर्यंत आम्ही एवढ्याशा जाग्यात राहावा. ग्रामपंचायतनी जाओ कोणी नाही मले हे करेत, देतो म्हणे तर दे नाही तर. कारण त्यांच्याकडे दायिन रेशन कार्ड नसल्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. कित्येक वेळा ते ग्रामपंचायतला घरकुलाची मागणी करूनही आजही हे परिवार घरकुल योजनेपासून वंचित आहे. जो 1000 लोगों की घरकुल की यादी मैंने वहाँ पर भेजी, उसके सर्वे चालू है. उसका काम जारी करने के लिए मैं कोशिश कर रही हूँ, और ये काम मैं पूरा 2 साल में कंप्लीट करूँगी. हमारे आमचे वाले अपेक्षा हमारे सख्त घर की जरूरत है. घरकुल भेटलंच पाहिजे आम्हाला. माझा व्हिडिओ बघणाऱ्याला मी अपील करते की कलगाव येथील 150 परिवारांना घरकुल याचा लाभ मिळावा. त्याकरिता कलगाव येथील ग्रामपंचायत सरपंच वैदा अब्दुल गप्पर यांना कॉल करावा. त्यांचा नंबर आहे 86052949484. मी कल्पना जवादे, यवतमाळ महाराष्ट्रातून, इंडिया अनरसाठी.